पण हे खूप हुशार लोक आहेत. आता निवडणुका आल्या की एका ठिकाणी कमलनाथजी जातात, दुसरीकडे राहुल गांधी जातात, तिसरीकडे प्रियंका गांधी जातात, चौथीकडे खडगे जातात आणि प्रत्येक जण काहीतरी वेगळं सांगतो. प्रत्येक जण मनात येईल ते आश्वासन देतो. आता तर हे अशी आहे, तुम्ही विचारलं आम्हाला ताजमहाल बनवून द्याल का, तर ते बनवून द्यायला तयार आहे. त्यांचं आश्वासन पक्क आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, यांना एवढंच विचारा, अशाच प्रकारची आश्वासनं देऊन तुम्ही छत्तीसगडमध्ये निवडून आला होता, एक तरी आश्वासन पूर्ण झालं का? एकही आश्वासन छत्तीसगडचं पूर्ण करू शकले नाही. असंच आश्वासन देऊन राजस्थानमध्ये निवडून आले होते, एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. आता कर्नाटकला निवडून आले, आता कर्नाटकमध्ये लोक डोकं बळवून घेत आहेत, दिलेलं एकही आश्वासन हे पूर्ण करत नाही. आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो, हे असे लोक आहेत. आपण गजनी सिनेमा पाहिला होता, त्या गजनीमध्ये तो जसं सगळं विसरायचा, हे सगळे राजकीय गजनी आहे. हे जशी निवडणूक येते तशी आश्वासनं देतात, निवडणूक संपली की आश्वासन विसरतात. एक आमचा काँग्रेसी एका गावामध्ये गेला, हे म्हणतात सावनेरचा होता का, तो एक आमचा काँग्रेसी गावामध्ये गेला आणि त्या ठिकाणी म्हणाला, तुमच्या गावामध्ये हॉस्पिटल बनवतो, तुमच्या गावामध्ये शाळा बनवतो, तुमच्या गावामध्ये फलाना बनवतो, तुमच्या गावामध्ये पूल बनवतो. एक आपले बावाजी उभे राहिले आणि ते म्हणाले, पूल कसं बनवणार, आमच्या गावात नाला नाही नदी नाही. ठीक आहे, म्हणजे आधी नदी नाला बनवतो मग पूल बनवतो. हे आपल्या नागपूरच्या भाषेत फोकणार लोक आहेत. हे कधीही तुमचा विकास करू शकत नाही. विकास करण्याकरता मोदीजींसारखी दृढता पाहिजे. विकास करण्याकरता ज्यावेळी एखादा नेता आपल्या राज्याला आपला परिवार समजतो, त्यावेळी विकास होत असतो. एकीकडे कमलनाथजी नाही, ज्यांच्याकरता त्यांचा परिवारच त्यांचं राज्य आहे, त्यांचं सगळं राजकारण हे त्यांच्या परिवाराकरता चाललं आहे. त्यांना चिंता नकुलनाथचीच आहे, तुमची चिंता नाही आहे. पण शिवराजजींना आणि मोदीजींना तुमची चिंता आहे, तुमचं काय होणार आहे हे मोदीजींना आणि शिवराजजींना ठरवायचं आहे. आणि म्हणून ही निवडणूक याकरता महत्वाची आहे.